आज आघाडीची पहिलीच बैठक पार पडली. या बैठकीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड इतर नेते उपस्थित होते. बैठकीत आम्ही सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन पूर्ण ताकदीनिशी विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी आमची लोकशाही आघाडीची आज पहिली बैठक होती. आम्ही सर्व प्रमुख मंडळी एकत्र बसलो आणि चर्चा आम्ही केलेली ही प्राथमिक बैठक आहे. आपलं एकंदर 288 जागा आहेत तर याच्यावरची प्राथमिक आम्ही चर्चा आज केलेली आहे. त्यापेक्षा फारसे पुढं नाही, परंतु एकंदर साधारण कसं कशा पद्धतीनं आपल्याला वाटप करावं लागेल याची चर्चा आज केलेली आहे. शेवट असं आहे की आम्हाला नंबर मिळवायचा आहे, आम्हाला मुख्यमंत्री आमचा बनवायचा आहे. त्यामुळं त्या बाकी बारकाव्यात जाण्यापेक्षा कशा पद्धतीनं लोकशाही आघाडी सरकारचे आमदार येतील निवडून त्या दृष्टीनं आम्ही पाहतोय आणि माझ्या मते योग्य पद्धतीनं चर्चा सुरू आहे. ज्याला निवडून येण्याच्या संदर्भात शंका एखाद दुसऱ्या लोकांना असे एक दोन गोष्टी झालेल्या आहेत. मला वाटत नाही की राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणी पक्ष सोडून पलीकडे जाण्याचा विचार करते. दुर्दैव असं आहे की सत्तेत बसणारी लोक सर्व मार्गाचे आमिष दाखवून आपला पक्ष पक्षात लोक घेत आहेत. त्याचा अर्थ भारतीय जनता पक्षांच्या प्रमुखांना आजही वाटते की आपण दुबळे आहोत, आपली ताकद वाढवणं आवश्यक आहे असं त्यांचा प्रयत्न आहे. याचाच अर्थ ते दुबळे आहेत. जर सक्षम असते आणि त्यांना लोकसभेत एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून आलेल्या असतानाही त्यांना जर आजही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची आयात करण्याची गरज वाटत असेल तर त्यांच्या स्वतःच्या पक्षातले जे कार्यकर्ते अनेक वर्ष वाट बघत आहेत त्यांच्यावर अन्याय होतोय आणि ते देखील आता आमच्या संपर्कात यायला लागले. त्यांनी भूमिका आता मांडायला 2-4 मतदारसंघातले भेटूनही गेले आणि त्यांची भूमिका आता व्हायला लागलेली आहे की पक्ष चांगले दिवस आल्यावर आम्हाला संधी देत नसेल तर पक्षाला आम्ही नक्की जागा दाखवायचं काम करू. त्यामुळं भाजपचेही काही लोक डायरेक्ट संपर्क करायला. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. सबस्क्राईब करा आमचं चॅनल आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. तसंच डाउनलोड करा आमचं ॲप आणि भेट द्या आमच्या वेबसाईटला www.amnews.live.